काय ना आलाय का उलट दिसे लोक, नाही तर रविवारी घालूच नको. तो एक घालला पाहिजे, चौथा एक माणूस येतो तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या दिसल्या. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक साधारण, तो कोणी शोधला काय तो गाऊन? सासूला आहे गाऊन, सुनाला आहे गाऊन, आणि सासू झाडाला पाणी घालीत होती, आणि पोर कामावरून आलो. तिला डोळे दाखवून म्हणतो, ओळख बघू, तिनं कान पटावलं. काय लोक नवीन आणतील, चांगले गोल गुलाबजामू होते दिले लांब करू, आता असा नाही राहिला गुलाबजामू. बरं, लांब गुलाबजामू करण्यात जनतेचं हित काय? का खायची जागा वेगळी, लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिली, ती आता आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केलेत, ते आपलं पत्रिका त्या बंद झाल्या, ते बोर्ड आणलेत रस्त्याला फ्लेक्स, त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आईबापाचे लावा, कुलदैवत आहे आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा, ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अ पाहत नाही हो, पाहत नाही तो भंगरी नवरदेव. पण ती नवरी झक मारायची तिकडं लांब उभी करायची ना, त्याच्या पुढं आणून उभी केली, नाही तर गळ्यात हात. फोटो आहे नवरीचे फोटो, ते इतके विंडो घेत घागरा घालते, घागरा घागरा घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती, आता आमच्यासारख्यानं काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांग. चार गोष्टी आजच्या पुण्यतिथीला बंद करायच्या आहेत. एक, ए आपल्याकडं आता श्राद्धाला जे श्राद्धविधी करताना तो पेटायला आणतात लोक, ते आपल्या लोकांनी आता बंद केले पाहिजे. टोपी डोक्यात घुसत नाही, टायल कसाय लावा आंघोळीला पुरत नाही, एक बाजू काही मोगडी, तुम्ही वाटले तर घरी गेलो प्रयोग, हे झाकलं काही मोगडं हे झाक, वाटलं तर घरी गेलो, माझ्यावर विश्वास नसला टायल घ्या. हा विनोद नाही मला, आणि ते आणि तीन तीन गोण्या भरा त्या टायलाच्या, त्याच्यापेक्षा प्रत्येक पाहुण्यानं पाच वह्या आणि पाच पेन आणायची, पाच वह्या पाच पेन आणायचे, त्या पालकाकडे द्यायचे, त्यांनी ते शाळेत द्यायचे. गरीबाचे चार मुलांना वह्या मिळाल्या तरी त्यांचं एक वर्ष गेलं. या गोष्टी आपण आता बंद केलं पाहिजे महाराज, ती काळाची गरज. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, अजिबात टाकायची नाही नदीत टाकायची नाही. एक तर शेतकरी वर्ग नाही ना, प्रेतच शेतात जाळलं पाहिजे. दोन आणि तीन किलोमीटर पेत न्यायला एक तर भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले जवळजवळ, आणि ते मरायलाच पाहिजे, कारण भाऊबंद इतके नालायक जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच पाच पोरं का होऊन द्यायचे? कोण नको कोणला राम राम, आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं, काही लोकांना माहीत नाही का आपला बाप हाणेले आपण? ते एक भाषण टाळलं पाहिजे, लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणातला तर चव जाऊन चोथ आहे, एक तर लोक पहिले जे वेळ राहतात म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही, आणि तुमचे भाषणं कोण ऐकत? ए ती नवरा नवरी तिकडं येड्या तडाख्यात गुतीले, आणि कोण भाषण ऐकत तुमचं? लग्नातलं भाषण टाळावंच, लई वाईट बोलत लोक, लईच आता काय सांगायचं, दहाव्यात तर इतकी वाईट बोला त्या वाळू तापेल राहते खालून, बरं नावं राहतात पाच पन्नास, बरं कोण मी आलं याचा तपास नाही, आणि ते माईकवर जी बोलणारे असतात ना
ती गरीबाचं नाव कधी घेते नाही, त्यांना काय आजार आहे का काय, ती मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्याला. पुढे एवढे जण बसले, बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं. आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनटं बोलतील. आता ते मुडमध्येच आले, पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तसे माईकवर आले, बाबुराव जाऊन 10 दिवस झाले, बाबुराव पुढे बसले. आणि बाबुरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली. आणि बाबुरावाचे आमचे फार चांगले संबंध, बाबुराव त्याच्यात पाहत. बाबुराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून ना पडला असतं, मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकलंय, तू म्हणतो बाबुराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच, यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा? अरे ती 9वीपासून सेवा चालली बहुतेक, सेवा आहे का काय? काय लोक काढतील काय कळत नाही. कसे ते आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढी जागा राहिली आणि ते होऊ शकतं. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते, हे लगेच माईक जोडतील, येणार एक उमदा व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे पार वाट लावून टाकली वाट तू. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी, तुम्ही काय काळजी करायची नाही, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायदाराला या जण पैसे देईन दिले, आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली, आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती, मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ए थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढ्या बसल्यात ना माझ्या पुढं, ह्याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा, इथं बसला आत्ता माझ्या पुढं, मी नावा सगळं सांगल आपलं काम वेगळं. आणि तू भावळी ते भावराया म्हणते का? ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला, बाई सही कर, थांबत्यांना विचार दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसांना सांगतो, आता राग येईल मी तुमच्या मुलासारखं आहे, पुण्याती तिचं कीर्तन आहे. ए तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा, उद्या पाहिला त्याला टिका आठवा, आणि ती झक मारा वाटलं तर या खायकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा, तुम्ही मागच्यांच्या कोदाकोद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडणं आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड अव एका उतारेव 50 नाव आहे, कोणत्या कोणत्याशी भांडायचं नाहीत. ते तुम्ही झक मारा, एखादा म्हणतात तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. ए हा विनोद नाही, ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठ्या खाला एक, पण त्या मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो, दावा लय मारा मारे आपल्या लोकांमध्ये, बासा राहिला नाही काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिटून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसा द्यात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा, 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं गेलं ना म्हातारा, आता एक हाती फोडायचं कसं व्हायचं. अरुण जाळू दे म्हातारा, हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागा त्यात का काय झालं चौकशी. आता माया भोवती वाढला तमाशा, मधला म्हणला मिटलं जाता. धाकट्याची बायको आली, थोरल्याला म्हणा मी 10 रुपये देणार नाही, सावडून आले. थोरला म्हणला मायाकडं म्हातारं मारायच्या टायमाला होतं, मी लायन सगळं आणलंय, आपल्याकडून 10 रुपये मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावळ्यात चव घालू नका,
पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना चप्पी करतात तिघ जण आणि नाही पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडाखा झाला मंत्राचा, यांच्या डोक्यात काही पिंड बिंड नाही, तो झेंडा नाही, लाकूडही नाही, मडकही नाही, यांच्या डोक्यात एकच वरचं तुकडं जर त्याला दिलं तर एअर खालच्या जाते. आणि एअर खालच्या गेले तर माझी साहेब पण त्याच्या वावरात गुथती. बामण म्हणला तीळ तीळ, हा तीळ तीळ, ही माया पुढं बसणाऱ्यांचं चित्र आहे पाहता काय नाहीये. अहो 13व्याचा आत मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये, या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सई कर करते थांब, त्यांना विचारू दे त्यांना, म्हणजे तो लायकी झाला. आता तो आवला दिसाच तो म्हणतो लावून धर 5-50 हजार मिळतील लावून धर. महिला म्हणतो खरं का खोटे, तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरु मामा कडून आणलाय हा गुरु मामा. चार माणसं अशी आहेत महाराज, दिसल्या तिथलं हाणले पाहिजे चार माणसं. एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून, त्यांनी पार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय. माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बर्बाद झालं तर पुढं काय महाराज. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते बरं, ते शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत. या माणसांनी खेळ केला. दुसरा एक माणूस आहे गुरु मामा, तिसरा एक माणूस येतो तो लय हल्ला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली ना लायकानी, इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी कापा आणि हिंडा पेदच अंडच आणि उद्वेष. आणि चार खाणीत 84 लक्ष युनी तयार झाल्या एका ओम पासून, एका ओम पासून. मग काहींचा जन्म जारापासून, काहींचा जन्म घामापासून, ज्याचं त्याचं येणं झालं. काही पाण्यात राहतात, काही पाण्याच्या बाहेर राहतात, काही पाण्यात नाही. काही पक्षी हवेत राहतात. सगळे प्राणी तयार झाले आणि देवाने ठरवलं असा मान प्राणी तयार करायचा का त्यानं भजन केलं पाहिजे. म्हणून हे मॉडेल देवाने तयार केलं. ती देवाची नंतर चूक त्याच्या लक्षात आली तो भाग वेगळा. आता देवाला असं वाटलं हे जग मी तयार केलंय, जेने हे विश्व निर्मिलंय, मी सगळं जग तयार केलंय, पण ह्या जगाची देखभाल करून माझं भजन करण्यासाठी असा प्राणी तयार करायचा का त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. आणि जे भजन करता करता देव झाले त्यांचं 17वं पुण्यस्मरण आहे. हे ध्यानात ठेवा. देव पाहायचा नाही. आपली लोक भोंबलत हिंडा त्या देवाला भाकरी सोडून, काम बडू आणि देवाला हिंडा, आणि सपद्या संपल्या रोट्या खा आणि चालली देवाला. आपली लोक तसे 9000 ओकड कापला मसोबाला, 9000 बोकड आणि देवाला फक्त ना खेवायला खूर खूर. आणि ते खूर का वाहिले ते शिजत नाहीत, शिजत असते तर देव वासच मिळाला असता. लोकांनी देवाचा खेळ केला खेळ, त्याला ए आपल्याला देव पाहिजे नाही. आता लागला करंट तुम्हाला, आता याला देवाने तयार केलं, केलतय ना याला असं तयार केलं ए का देव याने व्हायचं नाही, याने देव पाहायचा नाही, याने देव व्हायचं. याला राक्षसही होण्याची ताकद आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो मृत्यू माणसाला विशिष्ट वयाच्या आत यावा. लोकांना वाईट वाटतं पण ते चुकीचं आहे, हालचालीतच जावं. घरच्याने थुकेपर्यंत आपण राहू नये. काही माणसं चालू चालू गेली, काही औषध पिऊन गेली नाहीत, नळी घालून आणली ओके, इकडं नळी घातली इकडं काढली ठणठणी दे. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरणच पाहुणे भेटायचेच बंद झाले. मरण तर भेटतच कवर, पाहुण्यानेच फोन केला कस काय म्हणले आहे अजून ते आहे मात्र का यंदा राहत काय नू जाईल. आणि काही माणसं चालू चालू गेली. एक वाक्य सांगा, शरीर पारतंत्र्यात न जाता जावं.
याला कोणी लघवीला नेऊ नये, याला कोणी बाथरूमला नेऊ नये, आणि याला कोणी तांब्याभर पाणी देऊ नये, इतकी वेळ याच्यावर येऊ नये. नको जाऊ देव भंगा गात्र माझी पांडुरंगा, गात्र माझी पांडुरंगा, गात्र माझी पांडुरंग, माणूस तयार करायचा केला आणि देवाने याला 18 गोष्टी दिल्या. पा कुठून आलोय कुठेकडे आपण. ओम तयार झाला, चार खाणी तयार झाल्या आणि त्याला 14-18 गोष्टी दिल्या. 18 त्या फक्त माणसालाच दिल्या. आता ऐकायची एक एक गोष्ट. 18. एक, आहार. बैलाला आहार आहे, माणसाला आहार आहे. बैलाला निद्रा आहे, माणसाला निद्रा आहे. बैलाला भय आहे, माणसाला भय आहे. बैलाला माहीत होऊ नये, माणसाला माहीत होऊ नये. पण बैलाच्या सगळ्या गोष्टीत मर्यादा आहेत. किती दिवस उपाशी मुरद्या, त्याचं अजून कोंबडी खाल्ली नाही. आणि वाघ किती दिवस उपाशी मुरद्या, त्यानं गवत खाल्लं नाही. पण हे वट वागुळ असं आहे, एक वस्तू अशी राहिली नाही कैयानं खाली नाही. इतकं दरिद्री खाण्याच्या बाबतीत आहे. बैलाला आहार आहे, ए यालाही आहार आहे. आणि तुमच्या पहिलंच वाक्य पाया पडून सांगतो. महिला पुरुषांच्या फळ बीजेचा दिवस, बीजेचा महिना आहे. आहाराला किंमत द्या. जोपर्यंत तुम्ही डांबरीचं खाता तोपर्यंत तुम्ही रोगानेच मरणार. तुमचं काय मत आहे? खायचंच नाही ना. एकदम मुळात हा जो पट्टा आहे ना तुमचा, तुम्ही फक्त श्रीमंत आहेत, खायला कुठं काय तुम्हाला? फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काळी केल्यात, बँकेने पैसे ठुल्यात आणि पाव खात्यात. इतकी दरिद्री लोक आहेत. खायला कुठं काय? जीसीबी घेईन, ट्रॅक्टर घे, धाबा टाकन, पंप टाक, मरतो का? खायला कुठं काय? ए खायलाच नाही लोकांना, खायलाच नाही. महिला म्हणा सोनं आहे तुमच्या गळ्यात. तुमच्या कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर? करबर करबर, मी तो सत्कार करतो. जाऊ दे मरू दे, तुला खोबरं कळतं का? काजू बदाम तर तुझ्या खानदानी तो पाहिले नाही. मग काय खाती? बोंबलाची मिरची आणि अंड्याच्या पोळ्या. काय दरिद्र. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ए अख्खं जीवन आहारावर आहे. ओ ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतो ना, ते मूर्द ते गायन सम्राट होते, म्हणून त्यांच्या मागे डेकोरेटर धार्मिक झाले. डेकोरेटर धार्मिक का झाले? हे यांनी कमवलेली इस्टेट नाही आहे, या आशीर्वादानं मिळालेली इस्टेट आहे. यांनी कमवलेली नाही आहे, कोणी कमीत नाही, फक्त कोणाचा तरी आशीर्वाद लागतो आणि आहाराला किंमत आहे. मग गुन्हेगारी का वाढली? खायचंच नाही. ए खायलाच नाही लोकांना, खायचंच नाही. गाड्या बंगले इतकी साबण आहेत आंघोळीला, मोरी तुंबली फेसान आणि पाव खात्यात. 1.5 कोटीचा बंगला आहे आणि पोहे खाला डांबरीवाला भिकारावला तिचा.